जे 12 आणि 10 यांचा गुणाकार आपल्याला मिळतो 120. मधली संख्या 100 आहे, मग 100 ही संख्या 120 पेक्षा कितीनं कमी आहे? तर 20 नं कमी आहे. म्हणजे 120 वजा 20 जर आपण केले तर आपल्याला मिळते संख्या 100. कडेच्या दोन संख्या आहेत 14 × 8 112. या 112 मधून जर आपण 20 वजा केले तर आपल्याला संख्या मिळेल 92. मग त्याच सूत्रानुसार 9 × 8 मग 9 × 8 बरोबर 72. आणि या 72 मधून जर 20 वजा केले आपण तर 72 वजा 20 बरोबर संख्या मिळेल 52. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या असेल 52, जो दिला आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.